नाईक साहेब यांचा देखील इथे शुभागमन झालंय, त्यांना देखील मी विनंती करतो आपण देखील या व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे। त्याचबरोबर आदरणीय गुलाबजी पाडी साहेब यांचं देखील इथे शुभागमन झालंय, आपण देखील या व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे। वेलकम आपल्या सर्वांचं, पुनश्च एकदा हार्दिक स्वागत आहे। आदरणीय नरेश पाडी साहेब यांचं देखील आगमन झालंय, आपण देखील या हरिदास शेठ प्रतिष्ठान संघाचे कर्णधार आमच्यापर्यंत जोडलेत, भरत शेठ प्रतिष्ठान आपण या, हिमांशु पाटील आमच्या समवेत जोडलेत, भरत स्पोर्ट्स वळपाडा आपण या, भरत स्पोर्ट्स वळपाडा संघाचे देवर्ष पोहोचले आणि हरिशेठ प्रतिष्ठानचे कर्णधार आपल्याला हिमांशु पाडील हे पाहायला मिळतात। नाणेफेकीचा कौल केला जाईल, कॉलिंग कोण देत आहे, कॉलिंग कोण देणार आहे, एका बाजूला वळपाडा प्रीमियर लीग आणि दुसऱ्या बाजूला व्हीपीएल, कॉलिंग देतोय वर्ल्ड प्रीमियर लीग, वळपाडा प्रीमियर लीग, वळपाडा प्रीमियर लीग ची कॉलिंग आहे हरिदास शेठ प्रतिष्ठानची आणि इथे पाहायला मिळतंय वर्ल्ड वळपाडा प्रीमियर लीग 2023 अर्थात नाणेफेकीचा कौल जिंकतोय हरिदास शेठ प्रतिष्ठान, त्यांना आपण गिफ्ट हॅम्पर देऊया जे आमच्यापर्यंत पोहोचवलं स्वर्गीय सोपान नथू पाटील यांच्या स्मरणार्थ गिफ्ट हॅम्पर दिलं जात आहे। मी मान्यवरांना विनंती करेन आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं। वळतोय हरिदास शेठ प्रतिष्ठान संघाच्या कर्णधाराकडे, नाणेफेकीचे कौल जिंकलायत, हरिदास प्रतिष्ठान शेठ संघाच्या कर्णधाराकडे वळतोय, डिसिजन काय असणार आहे, फलंदाजी, फलंदाजी निवडली गेली आहे। चला वळतोय अगदी, जर काय म्हणाल आता सेमी क्वार्टर फायनलच्या मॅचेस पाहायला मिळतात, आता वन वाढलेत कारण की झून जर बाद झाले तर मग स्पर्धेच्या बाहेर जावं लागेल, त्यासाठी ही मॅच किती इम्पॉर्टंट आहे आणि समोरचा संघ अर्थात नशिबाची साथ करून आलाय। चला देवर्षकडे वळतोय, देवर्ष काय म्हणशील, कालच्या दिवसामध्ये खूप साडे होतास कारण की गोलंदाजी ज्यावेळेस करत होतास त्यावेळेस तुझ्या विरोधामध्ये धावा लागल्या होत्या आणि खूप जास्त साड होतास, पण यावेळेस तुझ्या जोरावरती संघ आता क्वालिफाय झालाय, कसं फील होत आहे आणि काय म्हणशील? खूप छान वाटतंय आणि या आता मेन मॅच मध्ये तर खूप चांगला करायचं। अगदी जर बघितलं गेला तर मग म्हणतात ना की प्रत्येक दिवस सारखा नसतो, जरी कालचा नसेल तरी आजचा दिवस आहे, हे तुला देखील कळालंय,
आता गोलंदाजी करायची आहे. सर्वप्रथम गोलंदाजी करताना पाच षटकाची मॅच किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? समोरचा संघ चांगला आहे, 45 आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. अगदी देवर, ज्यावेळेस बॉल आउटचा शेवटच्या लेवलवरती पोहोचला होता, सगळी संघाची जिम्मेदारी तुझ्या खांद्यावरती, मनात काय होतं, काय ठरवलं होतं चेंडू टाकताना? मनात काहीच नव्हतं, मला माहित होतं की मी बॉल आउट करेन. येस, नक्कीच खूप चांगली बॅट पाहायला मिळाली. हे होते देवर्ष आणि हे होते हिमांशु पाटील. तर नाणेफेकीचा कौल जिंकला टीम हरिदास शेठ प्रतिष्ठान. वन द टॉस अँड द सिलेक्टेड टू बॉल फर्स्ट बॅट फर्स्ट. हॅलो. तर दरम्यान नाणेफेक तर झाले मित्रांनो. दोन संघांमध्ये भरसपोट विपक्ष, स्वर्गीय हरिदास सेठ संघांमध्ये नाणेफेक जिंकतही हिमांशी पाटील आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपण VPL 2023 क्रिकेटचा महाअंतिम सोहळा. दिवस क्रमांक 4, शेवटचा दिवस आजच्या दिवसामध्ये खेळवला जाईल मेगा फिनाले.
आले चला भरसपूर संघ अपन क्षत्रिय सजून गायचा भरसपूर संघाच कर्णधार लगे अपन अपने फल क्षत्रिय घेऊन मैदान जाए लगे सामना त्वरित चालू केला जाईल दोन्ही पंच मैदानाचा ताबा घ्यायचा चला बोलतो आपण शाही सन्मान स्वागत सत्काराकडे आपले गावचे लेजंड खेळाडू इथपर्यंत सगळे पोहोचलेत चला आपण सर्वप्रथम या स्पर्धेमध्ये ज्यांनी आपल्याला मुलाचा वाटा दिला सगळ्यांनी आपल्या स्पर्धेसाठी ज्यांची मायेची हात आपल्या पाठीशी उभे राहिले त्यांची नावं आपण सर्वप्रथम फर्स्ट क्रमांकाची ट्रॉफी आणि प्राईज ज्यांच्या माध्यमातून फर्स्ट आणि सेकंड दोन्ही पण ट्रॉफी आणि प्राईज ज्यांच्या माध्यमातून लाभली गेली आदरणीय वसंत भगवान भोईर साहेब त्याचबरोबर आदरणीय चंद्रकांत भगवान भोईर साहेब आणि आदरणीय भानुदास मधुकर भोईर साहेब भगवान शेर ग्रुप आणि ओमकार डेव्हलपर्स यांच्या माध्यमातून फर्स्ट आणि सेकंड प्राइज आणि ट्रॉफी आपल्याला लाभली गेली त्यांचा धन्यवाद तदनंतर थर्ड आणि फोर्थ ट्रॉफी ज्यांच्या माध्यमातून लाभली गेली ज्यांच्या माध्यमातून थर्ड आणि फोर्थ क्रमांकाची ट्रॉफी लाभली गेली आदरणीय विकास अनंता भुईर माजी सभापती पंचायत समिती भिवंडी यांच्या माध्यमातून आपल्याला लाभली गेली आणि टॉसबॉक्स देखील आपल्याला त्यांच्या माध्यमातून लाभला गेला स्वर्गीय अनंत हरकू भुईर यांच्या स्मरणार्थ हा टॉसबॉक्स आपल्याला लाभला गेलाय त्याचबरोबर मॅन ऑफ दी सिरीज आदरणीय योगेश नारायण भुईर हॉटेल मराठा पंजाब यांच्या माध्यमातून आपल्याला सायकल लाभली गेली मॅन ऑफ द सिरीज साठी तदनंतर बेस्ट बॅट्समन आदरणीय विठोबा बिल्लाशेठ नाईक उद्योगपती यांच्या माध्यमातून ट्रॉफी लाभली गेली तदनंतर बेस्ट बॉलर योगित सौभाग्यवती योगिता नरेंद्र पाटील सरपंच ग्रामपंचायत वळ यांच्या माध्यमातून आपल्याला बेस्ट बॉलर साठी ट्रॉफी लाभली गेली तदनंतर मॅन ऑफ दी सिरीजची सायकल जी लाभली गेली आपल्याला ती सौभाग्यवती प्रिसिता भागीरथ पाटील ग्रामपंचायत वळ सदस्य यांच्या माध्यमातून लाभली गेली आणि योगेश नारायण भुईर यांच्या माध्यमातून आपल्याला ट्रॉफी लाभली आहे मॅन ऑफ दी सिरीजची तदनंतर बेस्ट बॅटमनसाठी सायकलची लाभली गेली आदरणीय सदाशिव गणपत पाटील माजी सरपंच त्याचबरोबर आदरणीय शिवाजी शंकर भुईर उद्योगपती वळ यांच्या माध्यमातून बेस्ट बॅट्समनसाठी सायकल लाभली आहे तर बेस्ट बॉलरची सायकलची लाभली गेली आदरणीय रवींद्र रामचंद्र भांबरे उद्योगपती वळ आणि आदरणीय अरुण रामचंद्र भांबरे उद्योगपती वळ यांच्या माध्यमातून बेस्ट बॉलरची सायकल लाभली गेली त्याचबरोबर स्पर्धेमध्ये सगळ्यात जास्त सिक्स स्पर्धेमध्ये सगळ्यात जास्त चौकार आणि स्पर्धेमध्ये सर्वात चांगलं क्षेत्ररक्षण जव करेल त्या खेळाडूला आदरणीय मंगेश नारायण भुईर यांच्या माध्यमातून प्रत्येकास ट्रॉफी दिली जाईल
कार्याध्यक्ष भिवंडी 40+ चे मंगेश दादा भोईर यांच्या माध्यमातून, त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅच आपल्याला ज्या सगळ्या लाभल्या गेल्या आदरणीय इंद्रपाल एकनाथ भोईर माजी सरपंच उद्योगपती जय श्रीराम कॉम्प्लेक्स यांच्या माध्यमातून लाभल्या गेल्या. त्याचबरोबर स्वर्गीय काशीनाथ बाळू भोईर यांच्या स्मरणार्थ आदरणीय परेश सीताराम भोईर आणि आदरणीय भूषण वामन भोईर मॅन ऑफ द मॅच लाभल्या गेल्या. तदनंतर स्वर्गीय गुलाब मोतीराम पाटील यांच्या स्मरणार्थ आदरणीय मयूर गुलाब पाटील आणि आदरणीय अजय गुलाब पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला मॅन ऑफ द मॅच लाभली गेली. त्यानंतर एव्हन सोडीकडनं जे आपल्याला 500 रुपयेचा कॅश प्राईज लाभला होता ते आदरणीय सुभाषजी पाटील साहेब आणि आदरणीय प्रतीकजी भुईर साहेब यांच्या माध्यमातून लाभला होता. त्याचबरोबर कोल्ड्रिंक स्पॉन्सर आपले आदरणीय अजय गुलाब पाटील आणि आदरणीय सागर फुलाजी भुईर यांच्या माध्यमातून. त्यानंतर रिस्ट वॉच लाभले होते आदरणीय बालकृष्ण काशीनाथ पाटील यांच्या माध्यमातून. गिफ्ट बॉक्स ज्यांनी दिला आदरणीय अमित रामदास भुईर माजी सरपंच वर्ल्ड यांच्या माध्यमातून. त्याचबरोबर गिफ्ट बॉक्स सेकंड जो होता तो आदरणीय रोशन हरिदास पाटील स्पॉन्सर स्वर्गीय हरिदास शेर प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून लाभला गेला. त्याचबरोबर टॉस विन कॅप्टन साठी जे गिफ्ट होतं स्वर्गीय सोपान नतू पाटील यांच्या स्मरणार्थ आदरणीय प्रीतम सोपान पाटील यांच्याकडनं. तदनंतर संपूर्ण स्पर्धेसाठी ज्यांनी बॉल स्पॉन्सर केले चेंडू व्यवस्था आदरणीय संदीप दत्तात्रय भोईर उद्योगपती वळ यांच्या माध्यमातून लाभली गेली. त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅच प्रत्येक मॅच साठी चौकार षटकार 1200 रुपये चौकारास आणि 200 रुपये षटकारास आदरणीय प्रशांत नंदू भोईर यांच्या माध्यमातून लाभला गेलाय. चला मॅच स्टार्ट करायची कॉम्बॉक्स. थँक्यू मोनीश सर. तर दरम्यान जावा मॅचच्या दिशेने आजच्या दिवसातील पहिला सामना दोन संघामध्ये मित्रांनो भरसफोड विपक्ष स्वर्गीय हरिदास सेठ प्रतिष्ठान दोन संघांमध्ये मित्रांनो मॅच रंगेल. दोन्ही संघाचे 12 खेळाडू आमच्या कॉम्बॉक्स मध्ये जॉईन झालेले आहेत. स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत असेल. धन्यवाद कॉम्बॉक्स. आपण करूया शाही सन्मान स्वागत सत्कार. आपण मॅच स्टार्ट करायचे पंच. आपले गावचे जे लेजंड खेळाडू खऱ्या अर्थाने जर पाहिलं गेलं तर असं म्हणतात ना की क्रिकेट ज्याने जोपासलं क्रिकेट ज्याने जिवंत ठेवलं ते सर्व लेजंड खेळाडू आमच्या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांचा आपण इथून सन्मान करतोय. हॅलो सो चौकाराने केलंय गोलंदाजचं स्वागत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 4 धावा. आता मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न स्टाम स्टोक प्रमोद चेंडू खाली होता. एका हाताने झेल पकडण्याचा प्रयत्न तर झाला होता मित्रांनो पण जे नव्हतं ड्रॉप मिळले ती धाव. आता मात्र संघ पोहोचते म्हणजे 5 धावसंख्येवर. सुरुवात तर अप्रतिम पाहायला मिळते स्वर्गीय हरिदास सेठ प्रतिष्ठान या संघाची. षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा सामोर जाईल फलंदाज हिमांशु. आता मात्र फुलटो चेंडूची हाताळणी पाहायला मिळाली होती पंच आमच्याकडे वळतील. तिसऱ्या अंपांच इशारा पंचांकडून पाहायला मिळतय. तिसरे पंच आमच्यासाठी पंच बीमर चेंडू का ठीक आहे. आणि
आणि पंच तिसऱ्या अंपायर कडून निर्णय आले का हा चेंडू नो असणार. 1+2 अशा दोन धावा संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर लागते ती म्हणजे 8. चेंडू गेला होता त्या स्वरूपाने मिळतील दोन धावा आणि 9 स्वरूपात एक धाव. अवंतर धावेत भर संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर लागते ती म्हणजे 8 धावा. षटक क्रमांक पहिला प्रगती पथावर गोलंदाज दीपेश 2 चेंडूमध्ये धावा खर्च करतोय 8. सुंदर पाहायला मिळतंय प्रिन्स मूवीज लाईव्ह टेलिकास्ट दिवस क्रमांक 14. आज मेगा फिनाले खेळवलं जाईल मित्रांनो. षटकातील पुढचा चेंडू राऊंड विकेट पुन्हा एकदा गोलंदाज. आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू दुसऱ्या टप्प्यावर चेंडूला कलेक्ट करतोय शैलेश आणि लगेच फेकी करेपर्यंत मिळेल ती एक धाव आणि एका धावेने स्कोर कार्ड पाहायला मिळते ते म्हणजे दुहेरी अंकामध्ये 10 धावा 9 धाव संख्येवर पाहायला मिळते. या षटकातील 3 चेंडू टाकून झाले मित्रांनो. अजूनपर्यंत 3 चेंडू शेष. चला स्पीडअप करायचं आहे आजही सामना खूप उशिरा चालू झाला मित्रांनो. षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा दीपेश सामोर जाईल फलंदाज संजय पाटील वैयक्तिक 5 धाव संख्येवर. आता मात्र देखणार स्ट्रोक धावा देऊन जाईल 4 या चौकाराने संघ जाईल 13 धाव संख्येवर. हा प्रतिम चेंडूची हाताळणी पाहायला मिळली होती पण चेंडू चौकारांसाठी पाहायला मिळते फलंदाज संजयच्या बॅडमधून. निर्णायक मॅच मध्ये आता मात्र संजय कुठेतरी हाणामारी करताना पाहायला मिळते. वैयक्तिक 9 धाव संख्येवर खेळतोय संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 13 धावा. प्लस पॉईंट पाहायला गेले तर अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारचा विकेट प्राप्त केला नाही गोलंदाज दीपेशाने. धावा खर्च करतोय गोलंदाजी मार्गवर 13. षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज दीपेश राऊंड विकेट ने पंचाकडून गाठ घेतोय. आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पण चेंडू बॅटची एज लागून मागच्या दिशेने जातोय. फक्त मिळेल ती एक धाव एका धावेने स्कोर कार्ड वाचते ते म्हणजे 14 धावा. आता मात्र सुरुवात दमदार पाहायला मिळते स्वर्गीय हरिदास सेठ प्रतिष्ठान या संघाची. कुठल्याही प्रकारचं विकेट प्राप्त करू देणार नाही. 14 धावा स्कोर कार्डवर अजूनपर्यंत. या षटकातील 1 चेंडू शेष. पॉवर प्लेचा पहिला षटक P1 गोलंदाज पाहायला मिळते दीपेश सामोर जाईल फलंदाज हिमांशु. कालच्या दिवसामध्ये अप्रतिम खेळी त्याच्या बाडमधून पाहायला मिळाली होती. आता मात्र पुन्हा एकदा एकच धाव आणि एका धावेने स्कोर कार्ड पाहायला मिळते 15 धावा. षटक क्रमांक पहिला समाप्त मित्रांनो. संघाची धावसंख्या लॉस ऑफ 15 धावा पाहायला मिळतात. षटक क्रमांक पहिला समाप्त. चला बोलतोय शाही सन्मान. शाही सन्मान स्वागत सत्काराकडे. आपले गावचे सर्व लेजंड खेळाडू इथपर्यंत पोहोचले ज्या पद्धतीने मी मगाशी उल्लेख केला होता. ज्याने क्रिकेट जिवंत ठेवलं ज्याने क्रिकेट जोपासलं त्यांचा सन्मान करणं हा आपला पहिला कार्य. तर आपण त्यांचा सन्मान करतोय आदरणीय. नंतर भोईर साहेब यांचा देखील आपण इथून सन्मान करूयात. आणि हा सन्मान
हातात ना जुनं ते सोनं, आणि खऱ्या अर्थाने जुनं क्रिकेट खूप वेगळं होतं. अगदी जर पाहिलं गेलं तर मग स्पर्धा देखील इतक्या मोठ्या नसायच्या, तरी देखील हे क्रिकेट जिवंत ठेवलं गेलं. आता क्रिकेट कितीही पुढे गेलं असेल, सामत्ता साता समुद्र पार जरी गेला असेल, पण ह्या जुन्या क्रिकेट लोकांनी जे क्रिकेट जिवंत ठेवलंय त्यांच्यामुळे आज क्रिकेट एवढ्या प्रसिद्धीला लाभला गेला. धन्यवाद. ओ टू कॉम्बॉक्स. संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. संघाची धावसंख्या 17. आता मात्र पहिल्या चेंडूवर डिक्लो स्वरूपाने मिळतील 2 धावा. आणि आता मात्र गोलंदाजी मार्कवर मितेश पाहायला मिळते. षटकातील पहिला चेंडू टाकून झालेले आहेत. संजय पाटील खेळतात वैयक्तिक 10 धावसंख्येवर आणि हिमांशू 4 धावसंख्येवर. षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा. आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मागच्या दिशेने पाहायला मिळते. खेळचा प्रयत्न झाला होता, फक्त मिळेल ती 1 धाव. एका धावाने स्कोर कार्ड वाढेल ती म्हणजे 18 धावा. सुंदर अशी फलंदाजी म्हणावी लागेल दोन्ही फलंदाजांची, संजय पाटील आणि हिमांशू पाटील. गोलंदाज आणि या षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर पाहायला मिळते ती म्हणजे 24 धावा. अप्रतिम फटका खेळून काढला होता फलंदाज संजय पाटील यानं. गोलंदाज मितेश याचं भव्य स्वागत पाहायला मिळते. षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा राईट मोर द विकेट. गोलंदाज प्रगतीपथावर षटक क्रमांक पॉवरपेचा 2रा. आता मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मिस्टर आर्मस्ट्रॉंग. शैले चेंडू खाली होणार नाही चुकी. धक्का क्रमांक 1 मैदानामध्ये फलंदाज संजय पाटील. मोठा धक्का संघ स्वर्गीय भगवान सेठ स्वर्गीय आर्दास सेठ या संघाला. पाटील पाहायला मिळालं होतं, महेश पाटील पाहायला मिळालं होतं. धक्का क्रमांक 1 मैदानामध्ये पाहायला मिळते फलंदाज संजय पाटील. वैयक्तिक 16 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले होतील. षटकातील मित्रांनो चेंडू टाकून झाले होते म्हणजे 4-12 सरासरीने धावसंख्या पाहायला मिळते संघाचे. अजूनपर्यंत या षटकात अजूनपर्यंत 2 चेंडू शेष मित्रांनो. आता मात्र संजय पाटील याची जागा भरण्यासाठी पुढचा फलंदाज प्रतीक भोईर. अप्रतिम खेळी याच्या मार्फत या VPL 2023 मध्ये साकारताना पाहायला मिळत आहे. आता पूर्णपणे जबाबदारी प्रतीक भोईरकडे. षटकातील पुढचा चेंडू. आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिस्टर आर्मस्ट्रॉंग. होणार नाही चुकी. मोठा मासा घालायला लागतोय. प्रतीक भोईर बॅक टू डग आउट. दिस मात्र कुठेतरी संघ बॅकफूटला पाहायला मिळेल. दुसऱ्या चेंडूवर विकेट गोलंदाज मितेश. आता मात्र कुठेतरी अप्रतिम गोलंदाजी हाताळताना पाहायला मिळते. षटकातील मित्रांनो चेंडू टाकून झाले होते म्हणजे 5 आणि धावा खर्च करतोय म्हणजे 9. अजूनपर्यंत 1 चेंडू शेष. मोठा मासा घालायला लागतोय. मितेश या सुवर्ण संधी. आता मात्र तो हॅट्रिक वर आहे. आदरणीय जयजी भुईर याचकडून हॅट्रिक साठी रोख रक्कम 5,000 रुपये देण्यात येतील. आता मात्र पारितोषिकांची लागवड पाहायला मिळते मैदानामध्ये. मितेशसाठी पहिली सुवर्ण संधी हॅट्रिक. षटकातील
हॅट्रिक चा शेवटचा चेंडू गोलंदाज मितेश, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, राव चेंडूची फेकी पाहायला मिळते. षटक क्रमांक दुसरा समाप्त, संघाची धावसंख्या 12 सरसरीने 24 धावा, 2 विकेट पाहायला मिळते. प्रतीक भोईर सस्त्यामध्ये बात होतोय. आदरणीय कुणालजी पाटील या चषकाच्या वतीने हार्दिक स्वागत असेल. विराजमान व्हायचं आहे आपण. आता मात्र गोलंदाजी मार्गावर ज्याच्या स्वरूपाने हा संघ पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करतोय, देवर्ष पाटील आलाय गोलंदाजीसाठी. बोलआउट मॅच झाली होती, त्यामध्ये हा गोलंदाज सक्सेस झाला होता 3 संघामधून. देवर्ष पाटील आता मात्र आलाय तिसरा षटक हाताळण्यासाठी. काय करेल आपल्या संघासाठी? संघ तर पुढच्या फेरीमध्ये दाखल झाला होता देवर्ष याच्या मार्फत. आता मात्र गोलंदाजी पुन्हा देवर्ष पाटील. वैयक्तिक पहिला सांघिक तिसरा षटक गोलंदाज देवर्ष पाटील. सामोर जाईल हिमांशु, वैयक्तिक 5 धावा. आता मात्र मोठा फटका, स्टॅम्प स्ट्रोक, स्वतः गोलंदाज चेंडू खाली झाले, जेल ड्रॉप देवर्ष पाटील याच्या मार्फत. कालच्या दिवसामध्ये जर म्हटलं नाही विकेट खूप मोठं होतं हिमांशु पाटील याचं, कालच्या दिवसामध्ये अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळाली होती हिमांशु पाटील याची. 12 चेंडू मध्ये चौतीस धावा या फलंदाजाने ठोकल्या होत्या. मित्रांनो षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज धावा खर्च करतो आपल्या बॉलिंग स्किलवर. 2 षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा हिमांशु देवर्ष पाटील सामना करेल हिमांशु साठी. आता मात्र गतीमध्ये परिवर्तन, चेंडू मिस टाइम आणि या चषकातील दुसरी अप्रतिम कॅच एफर्ट पाहायला मिळतंय संघासाठी 100%. आता मात्र मोठा मासा घालाला हिमांशु पाटील, बॅक टू डग आउट. संघासाठी अप्रतिम रित्यानं शतक्षम पाहायला मिळत होतं अनिकेत भोईर याच्या मार्फत. संघासाठी 100% देण्याचा प्रयत्न तर झाला होता मित्रांनो आणि ते सक्सेस पाहायला मिळतंय. या चषकातील दुसऱ्या अप्रतिम झेल पाहायला मिळतंय अनिकेत भोईर याच्या मार्फत. कालच्या दिवसामध्ये अनंत पाटील सुरू मारला होता मैदानामध्ये. विकेट क्रमांक 3 मैदानामध्ये पाहायला मिळतंय. आता मात्र हिमांशु पाटील याची जागा भरण्यासाठी पुढचा फलंदाज मैदानामध्ये ट्रॅव्हल होतोय तो संदीप. या षटकातील 2 चेंडू टाकून झाले मित्रांनो, 2 धावा खर्च करतोय, 1 विकेट गोलंदाज देवर्ष पाटील याला. संघ कुठेतरी बॅकफूटला ढकलताना पाहायला मिळतो गोलंदाज हिमांशु. षटकातील चेंडू टाकून झाले 2, पुढचा चेंडू पुन्हा एकदा राईट मोर द विकेट पंचांकडून गाठ घेतोय. आता मात्र चेंडू फक्त हलक्या हाताने खेळून काढले, डिक्लेअरच्या स्वरूपाने मिळतील 2 धावा. या 2 धावाने जे संघ पोहोचतो मित्रांनो स्कोर कार्डवर जर नजर टाकली तर 28 लॉस ऑफ 3 विकेट. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 28 धावा लॉस ऑफ 3 विकेट. प्रतीक भोईर जेव्हापासून आउट झाला ना कुठेतरी स्ट्रगल करताना पाहायला मिळते संघ. 2 षटकामध्ये 24 धावा तर नक्की आल्या होत्या पण आता मात्र 4 धावा खर्च. आता मात्र देख ना स्ट्रोक पाहायला मिळतंय संदीप याच्या बॅटमधून, शतरक्षक चेंडूपर्यंत पोहोचतात. आणि पंच निर्णय का असणार? चला चला शतक सजून घ्यायचं आहे, पंच हा चौका नाही आहे. चला
चला भाऊ बघ कोणी जिंकला पंच दोन मिनट मॅच थांबवायचे तिसरे पंच पाहले आणि चेंज करताना पाहायला मिळतंय डिसिजन चौकार आणि या चौकाराच्या मदतीने संघ पोहोचतो मित्रांनो धावसंख्येवर वाढ होईल 30 धावा अजूनपर्यंत या षटकातील मित्रांनो दोन चेंडू शेष शत्रुषकाकडून पाहायला मिळते चुकी शत्रुषक होता तो म्हणजे दीपेश षटकातील मित्रांनो चेंडू टाकून झाले तीन अजूनपर्यंत तीन चेंडू शेष पुन्हा एकदा फलंदाज संदीप पाहायला मिळते मैदानामध्ये आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू अंगाला आदलतो निधाव चेंडूची फेकी पाहायला मिळते मैदानामध्ये निधाव चेंडूच्या समतीने संघाची धावसंख्या 30 धावा आता मात्र कुठेतरी धावसंख्येला आल्या आकार दहाच्या सरसरीने संघ पोहोचते 30 धावसंख्येवर अजूनपर्यंत या षटकातील दोन चेंडू शेष गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर षटकातील एक चेंडू शेष देवर्ष आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू चेंडूला हलक्या त्याने खेळून काढाय 30 सर्कल मध्ये लगेच चेंडूला कलेक्ट करते थ्रो पर्यंत स्कोर कार्ड वर जर नजर टाकली मित्रांनो 33 धावा 3 विकेट पाहायला मिळतात मैदानामध्ये अजूनपर्यंत षटक क्रमांक 2 चौथा पाहायला मिळेल गोलंदाज अनिकेत भोईर प्रगती पथावर आलेला आहे निर्णायक षटक षटक क्रमांक हाणामारीचा चौथा सामना करेल फलंदाज कोण असणार चला स्पीडअप करायचं वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आधीच हा सामना खूप उशिरा चालू झालेला आहे मित्रांनो आजचा मेगा फिनाले शेवटचा दिवस ही स्पर्धा लगातार 4 दिवस पाहताना मिळतोय मित्रांनो VPL 2023 क्रिकेटचा महाअंतिम सोहळा जर स्कोर कार्डवर जर नजर टाकली तर पहिला षटक दीपेश चव्हाण आलं होतं आणि धावा खर्च करतोय पॉवर फीचा पहिल्या षटकामध्ये 15 कुठेतरी धावसंख्येला आकार पाहायला मिळालं होतं पहिल्या षटकामध्ये त्यानंतर मितेश आला होता 2 विकेट महत्वाचा विकेट म्हणजे प्रतीक भोईर तिथून स्ट्रगल पाहायला मिळते संघ त्यानंतर देवर्ष पाटील 9 धावा 1 विकेट आता मात्र वैयक्तिक पहिला सांघिक चौथा षटक हाणामारीचा गोलंदाज अनिकेत भोईर सामोर जाईल फलंदाज संदीप आता मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न स्टाम होतोय फलंदाज बाईकच्या स्वरूपाने मेलेली एक धाव एका धावेने संघ पोहोचतोय तो म्हणजे 34 धावसंख्येवर जर धावा रोखाव्या लागतील ना तर कुठेतरी विकेट काढावे लागतील गोलंदाज अनिकेत भोईर याला निधाव चेंडू हाताळायला लागतील पहिला चेंडू टाकून झाले मित्रांनो अजूनपर्यंत 5 चेंडू शेष षटकातील सामना करेल फलंदाज संदेश अजूनपर्यंत आपल्या संघासाठी खाता ओपन केला नाही मोठा फटका आणि याच बरोबर भव्य स्वागत षटकारानं या गोलंदाजाच महेश पाटील तर झेल तर पकडलं होतं पण मागचा पाय आमच्या मॉडेल लाईनच्या मागे पाहायला मिळतंय त्याचबरोबर षटकार पाहायला मिळतंय षटकाराच्या मदतीने संघ पोहोचतो मित्रांनो 40 धावसंख्येवर 40 लॉस ऑफ 3 विकेट आता मात्र पुन्हा एकदा पंच
आमच्याकडे जरूर वळतील आणि इशारा करतील हा चेंडू व्हाईट. पुन्हा एकदा एक्स्ट्रा स्वरूपाने धाव मिळते. संघाची धावसंख्या 41 41 धावा. हा चेंडू पुन्हा एकदा हातला लागेल गोलंदाज अनिकेत भोईरियाला. अजूनपर्यंत या षटकामध्ये चेंडू टाकून झाले मित्रांनो 2 आणि धावा खर्च करतोय 7. अजूनपर्यंत 4 चेंडू शेष. राईट ओव्हर द विकेटचा मारा पुन्हा एकदा गोलंदाज अनिकेत भोईर. सामोर जाईल फलंदाज संदेश. धावसंख्येवर खेळतोय 6. आता मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न कार्पेटच्या सहाय्याने चेंडूला लगेच खाली करतो. फेकी होईपर्यंत मिळेल ती फक्त एक धाव झाले. एका धावेने स्कोर कार्डवर नजर टाकली तर 42 42 लॉस ऑफ. षटकातील पुढचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा पंच जरूर आमच्या घरी वरतील आणि म्हणतील हा चेंडू व्हाईट. पुन्हा एकदा एस्टू स्वरूपाने धाव. संघाची धावसंख्या पाहायला मिळते 43 43 धावा. हा चेंडू पुन्हा एकदा हात लावा लागेल गोलंदाज अनिकेत भोईर्याला. या षटकामध्ये अवांतर स्वरूपाने धावा मिळतात त्या म्हणजे 2 आणि या षटकातील 3 चेंडू मित्रांनो टाकून झाले धावा करता करतो गोलंदाज 9. षटकातील पुढचा चेंडू संदीप. आता मात्र बाईस स्वरूपाने मिळेल ती एक धाव. एका धावेने संघ पोहोचेल ते म्हणजे 44 धाव संख्येवर. आता मात्र या षटकामध्ये कुठेतरी कमबॅक पाहायला मिळत आहे. अजूनपर्यंत या षटकातील 2 चेंडू शेष. धावसंख्येला मित्रांनो आकार तर आलेले. षटकातील पुढचा चेंडू सामोर करील संदेश. पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वरतील. अवांतर धावेत भर. या षटकातील तिसरी अवांतर धाव माला मिळत आहे. नाईक फाउंडेशन संघाचे संघ मालक आदरणीय बिल्लासेठ नाईक या चषकाच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत असेल. या आमच्या व्यापी डाईजवर स्थानापन्न व्हा. अप्रतिम चेंडूच्या हाताने पण दिशाहीन चेंडू. अवंतर धावेत भर. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर पाहायला मिळते ती 46 धावा. अजूनपर्यंत या षटकातील 2 चेंडू शेष. अवांतर स्वरूपाच्या 4 धावा. आता मात्र मोठा फटका खेळून काढलेला आहे. आउटफील फास्ट. चेंडू एका टप्प्याने जाईल सीमारेषे पार आणि हात चौकार. स्वर्गीय अन्नासेठ प्रतिष्ठान त्यांच्या विरोधात संघ. स्वर्गीय भगवान सेठ प्रतिष्ठान संघ. दोन्ही संघाचे कर्णधार फर्स्ट इनिंग संपताच लगेच आमच्या टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचा आहे. चला स्पीडअप करायचं आहे.
तर आता मात्र पुन्हा एकदा षटकाला होईल सुरुवात. प्रगतीपथावर गोलंदाज विधान पाटील, षटक क्रमांक पाचवा पाहायला मिळेल. चला पंच स्पीडअप करायचं आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 50 धावा. अजूनपर्यंत षटक क्रमांक शेवटचा पाहायला मिळतंय. मैदानामध्ये गोलंदाज वेदान पाटील. धावा रोखाव्या लागतील जर हा सामना जिंकायचा असेल तर भरसपोड या संघाला. धावा तर अप्रतिम पाहायला मिळतात, 4 षटकामध्ये 50 धावा. कुठेतरी सन्मानजनक स्कोर पाहायला मिळतं मैदानामध्ये. षटक क्रमांक शेवटचा गोलंदाज वेदान. सामोर जाईल फलंदाज संदीप. आता मात्र चेंडू हलक्या तरी खेळून काढलाय. आउटफील्ड फास्ट पाहायला मिळतंय. 1 धाव पूर्ण, 2री धावेचा आगास, 2 धावा पूर्ण, 3री धावेचा प्रयत्न होत नाही मित्रांनो, फक्त 2 धावा. या 2 धावेचे संघ पोहोचतोय ते म्हणजे 52 धावसंख्येवर, 52 लॉस ऑफ 3 विकेट. ह्यानंतरचा सामना 2 संघांमध्ये. स्वर्गीय अण्णा सेठ प्रतिष्ठान, त्यांच्या समवेत भगवान सेठ ग्रुप, दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचं आहे. हॅलो हॅलो माईकची. मित्रांनो पहिल्या चेंडूवर 2 धावा आलेल्या आहेत वेदान याच्या षटकामधील. निर्णायक षटक, शेवटचा षटक, अंतिम षटक गोलंदाज वेदान. आता मात्र मोठा फटका, मिस्टर आर्मस्ट्रॉंग देवर्ष पाटी चेंडू खाली होणार नाही चुकी. धक्का क्रमांक 4 मैदानामध्ये संदीप बॅक टू डगआउट. विकेट क्रमांक 4 मैदानामध्ये वेदन पाटील याला मिळाली सफलता. आता मात्र संदीप याची जागा भरण्यासाठी पुढचा फलंदाज येतो तो दर्शन. दर्शन याची जर शरीरयष्टी पाहिली ना मित्रांनो, मोठे फटके खाण्यास माहीर. संघासाठी मोठे फटके तर पाहायला मिळतील का याच्या बॅटमधून प्रश्न तर आहेत. चला चला स्पीडअप करायचं, वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं. अजूनपर्यंत आपण पहिला सामना पाहतोय मित्रांनो. पहिली इनिंग चालू आहे 2 संघांमध्ये. प्रेक्षकांच्या माहितीसाठी स्वर्गीय हरिदास सेठ प्रतिष्ठान, त्यांच्या समवेत भरस्पोट 2 संघांमध्ये चालू असणारा सामना. षटकात दिला पुढचा चेंडू. आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. अप्रतिम चेंडूच्या हाताने पाहिले होती वेदान पाटील याच्या मार्फत. यष्टीरक्षक थोडेसे फंबल पाहायला मिळतात. अवंतर धावेपर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर पाहायला मिळते ती म्हणजे 53. षटकातील मित्रांनो चेंडू टाकून झाले ते म्हणजे 3 धावा खर्च करते गोलंदाज. 2-1 सफलता. आता मात्र स्ट्राईकला गेलाय फलंदाज. 11 धावसंख्येवर खेळतोय संदेश. आणि या स्पर्धेमध्ये ज्यांचं आगमन होत आहे आदरणीय अनिलजी पाटील या चषकाच्या वतीने हार्दिक स्वागत असेल. आपण विराज मनवायचा. षटकातील पुढचा चेंडू वेदान. आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मोठा फटका मारण्याच्या अंदाजामध्ये आपलं विकेट प्राप्त पाहायला मिळतंय फलंदाज संदेश. बॅक टू डगआउट. चेंडूच्या हाताने पाहायला होती मित्रांनो वेदाण्याच्या मार्फत. चेंडू पडल्याबरोबर आत्मच्या दिशेने पाहायला मिळतोय आणि विकेट प्राप्त करतोय आपल्या संघासाठी दुसरा.
धावा खर्च के लिए षटका दोन अजुपर्यंत मित्रों दोन चेडू शेष अप्रतिम गोलंदाजी पहाय मिलते वेदांत पाटिल मार्फत कुठे तरी संघा धावा रोकाय काम करते कमबॅक पहाय मिलते शेवटच्या षटका। आता मात्र संदेश याची जागा भरण्यासाठी पुढचा फलंदाज मैदान मध्ये अक्षय षटकातील पुढचा चेंडू वेदान। आता मात्र चेंडूला फक्त सन्मान देण्याचा प्रयत्न झालाय एक धाव पूर्ण वेदान चेंडू देवर चेंडू वर झेपावतोय फक्त मिळेल ते एक धाव एका धावाने संघ पोहोचतोय तो म्हणजे 54 धावा एकेरी दुहेरी धावाने मित्रांनो काय नाही होणार फक्त मोठे फटके खेळावे लागतील तर मोठा सामना पाहायला मिळेल। तर आता मात्र या चषकामध्ये ज्याचं आगमन होत आहे ते म्हणजे आदरणीय बालाराम भोईर या चषकाच्या वतीने आपलं सहज स्वागत असेल आपण आमच्या मान्यवर कक्षामध्ये विराजमान व्हायचा। आपण पाहत दोन संघामध्ये हा सामना मित्रांनो अजूनपर्यंत या षटकातील शेवटचा एक चेंडू शेष गोलंदाज वेदान धावा खर्च करतोय 3-2 विकेट। आता मात्र फुलटो चेंडू शेष हाताला पाहायला मिळत होती आणि तिसऱ्या पंचांवर पुन्हा एकदा मागणी पंच आपला डिसिजन काय असणार पंच डिसिजन काय असणार तिसऱ्या पंचांचा निर्णय फेर डिलिव्हरी हा चेंडू नोंद असणार आणि एक धाव पळून काढलेले संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर पाहायला मिळते ती म्हणजे 55 आणि 56 धावाचा लक्ष डेबलाय समोरील संघ बरस पुढे या संघापुढे। मात्र जाऊया आपण नाणेफेकी क्षेत्रामध्ये तिथं पाहूया मोनिश पाडील यांचा आवाज। या क्रीडानगरीमध्ये सहर्ष स्वागत होते वळगावचे पोलीस पाटील आदरणीय गिरीधर पाटील या चषकाच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत असेल। आपण विराजमान व्हायचंय आमच्या व्यायापी डाईजवर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 55 धावा लॉस ऑफ 5 विकेट 56 धावाचं लक्ष ठेवले मित्रांनो 30 चेंडू आणि 55 धावा होतोय। सेकंड क्वार्टर फायनलच्या नाणेफेकीच्या कक्षाकडे जिथे मात्र भगवान शेर ग्रुप आहे आणि स्वर्गीय अण्णा शेर प्रतिष्ठान दोन्ही संघ आदरणीय बालरामजी भोईर साहेब आणि आदरणीय गिरीधर पाटील साहेबांना मी विनंती करतोय आपण या आमच्या नाणेफेकीच्या कक्षामध्ये आपण जॉईन व्हायचंय। यापुढील होणारी मॅच सेकंड क्वार्टर फायनलची आपण मॅच पाहतोय। एका बाजूला दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळतात एका बाजूला भगवान शेठ ग्रुप आहे आणि त्यांच्या समवेत संघ जमलाय स्वर्गीय अण्णा शेठ प्रतिष्ठान। फर्स्ट क्वार्टर फायनल मॅच मैदानामध्ये रंगली आहे सेकंड क्वार्टर फायनल मॅच चालू झाली आहे। नाण्याची ओळख करून देऊयात एका बाजूला व्हीपीएल 2023 दुसऱ्या बाजूला वर्ल्ड पाडा प्रीमियर लीग 2023। कॉलिंग कोण देणार आहे स्वर्गीय अण्णा शेठ प्रतिष्ठान संघाकडनं कॉलिंग व्हीपीएल 2023 आणि नाणेफेकीचा कौल आपल्याला पाहायला मिळतंय वर्ल्ड पाडा प्रीमियर लीग 2023 अर्थात नाणेफेकीचा कौल भगवान शेठ ग्रुप जिंकता। आपण देऊयात आपण ज्यूस जे आपल्या मनात पोहोचवलं विनिंग कॅप्टनला द्यायचं आहे सर्वप्रथम त्यानंतर जो कर्णधार नाणेफेकीचा कौल हरतोय त्यांना देखील आपण ज्यूस देऊयात त्यानंतर गिफ्ट हॅम्पर देखील आपल्यापर्यंत पोहोचवला गेलाय ते देखील आपण विनिंग कॅप्टनला सन्मानित करूयात। धन्यवाद मान्यवरांना विनंती करून आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे।
बोलतोय भगवान शेठ ग्रुप संघाच्या कर्णधाराकडे. नाणेफेकीचा कौल आता तुम्ही जिंकलायत, डिसिजन काय घेणार सर्वप्रथम? फिल्डिंग करू आम्ही पहिले. काय म्हणाल, तुमचा संघ अगदी क्वार्टर फायनल पर्यंत पोहोचलाय आणि आता इथल्या टप्प्यावरती असा प्रवास आहे की मग एक चुकी तुम्हाला डायरेक्टली स्पर्धेच्या बाहेर होऊ शकता. क्षेत्ररक्षण करताना किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल आणि कशी स्ट्रॅटेजी वापराल? अंडर 50 रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. आणि स्ट्रॅटेजी म्हणजे बोलायला गेलं तर त्यांच्यात खूप प्लेयर्स आहेत चांगले चांगले. आतिश भांबळे झाला, परत 2-3 प्लेयर आहेत, अविनाश आहेत, त्यांना लवकरात लवकर बाद करण्याचा प्रयत्न करू. अगदी जर बघितला गेला तर मग एक वेगळं आव्हान असेल, कारण की ग्रुप ए आणि ग्रुप बीची लढत होणार आहे आता. आणि तुम्ही ज्या लीगमध्ये ज्या संघांसोबत लढले ते तुमच्या ग्रुपमधले होते, पण आता समोरचा ग्रुप वेगळा आहे, त्यांच्या स्ट्रॅटेजीज वेगळ्या असतील, त्यांची रणनीती वेगळी असेल, ते खेळताना काय म्हणाल? स्ट्रॅटेजी तर आम्हाला समजलेलीच आहे त्यांची, कारण की 2-3 दिवसापासून सामने बघतोय आम्ही, तर स्ट्रॅटेजी आम्ही पण केलेली आहे. तर एखादा तरी जर बघितला गेला तर मग या पूर्ण स्पर्धेला आतापर्यंत कशाप्रकारे एन्जॉय केलाय? खूप एन्जॉय केलेलं आहे आणि खूप मजा आलेली आहे. यस, नक्कीच धन्यवाद. तुम्हाला शुभेच्छा असतील. बोलतोय अन्नाशेठ प्रतिष्ठान संघाच्या कर्णधाराकडे. नाणेफेकीचा कौल हरलायत, किती इम्पॉर्टंट होतं या मॅचचा नाणेफेकीचा कौल? इम्पॉर्टंट तर होतंच, आम्हाला सुद्धा फिल्डिंगही करायची होती, पण बघूया आता बॅटिंग आलंय, आता फलंदाजी करायची आहे. काय म्हणाल, ज्यावेळेस तुमची टीम एकत्रित बसली असते, टीम मॅनेजमेंट कशी कशाप्रकारे चालू असते, टीममध्ये माहोल कशाप्रकारे असतात? माहोल तर चांगला आहे, पण लास्ट मॅच जी झाली होती थोडा डिसअपॉइंटमेंट झालो आहे, पण ओव्हरकम करायचा प्रयत्न करू. या सगळी जर बघितलं गेलं तर आता इथून तुमची एक चुकी तुम्हाला स्पर्धेच्या बाहेर काढेल, त्यामुळे कशाप्रकारे खेळण्याचा प्रयत्न कराल आणि फलंदाजी करतायत, किती धावांपर्यंत जाल आणि कोणत्या बॅटर्सला कशाप्रकारे यूज कराल? 55+ जाण्याचा प्रयत्न करू आणि सर्वांचा चांगला खेळ झाला तर अजून सुद्धा धावा होऊ शकतात. विनामूल्य ऑल द बेस्ट, तुम्हाला शुभेच्छा असतील. तर नाणेफेकीच्या कक्षाकडनं रिझल्ट आलाय. टीम भगवान शेठ ग्रुप संघ वॉन दी टॉस अँड दे सिलेक्टेड टू बॉल फर्स्ट. पॉवर प्लेचा पहिला षटक गोलंदाज संदेश, पहिला चेंडू निधाऊ रित्यानं पाहायला मिळत आहे. सुरुवात तर अप्रतिम पाहायला मिळते गोलंदाज संदेशाची. स्ट्राईकला फलंदाज मोहित आणि नो स्ट्राईकला महेश पाटील. षटकातील पुढचा चेंडू राईट मोर द विकेट. आता फटका मिस्ड आर्म स्ट्रोक, अक्षय चेंडू खाली होणार नाही चुकी. पहिला धक्का मोहित बॅक टू डगआउट. माफ करा, आपण सर्वप्रथम आदरणीय बाळाराम शिपाडे साहेब उद्योजक वर यांचा सर्वप्रथम सन्मान करूयात इथून. आदरणीय बाळारामजी भोईर साहेब उद्योजक वर यांचा आपण इथून सन्मान करूयात. मिथुन दत्ताला मी विनंती करतोय हा सन्मान करायचा आहे.
सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत या चषकाच्या वतीनं. षटक क्रमांक पहिला प्रगतीपथावर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जर नजर टाकली तर 5 षटकातील चेंडू टाकून झाले ते म्हणजे 5. अजूनपर्यंत एक चेंडू शेष. गोलंदाज संदेश अप्रतिम गोलंदाजी. सफलता तर मिळाली आहे पहिल्या दुसऱ्या चेंडीवर. गोलंदाज आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मिस टाइम होणार नाही चुकी. धक्का क्रमांक 2 मोठा मासा लागतोय गलाला. महेश पाटील बॅक टू डगआउट. महेश स्वस्तामध्ये बात होतोय. संघाचा बिग हिटर पाहायला मिळालं होते पहिल्या दिवसापासून. त्याची तारीफ करत आलो मी. आता पण या मॅचमध्ये कुठेतरी स्ट्रगल करताना पाहायला मिळतं. विकेट क्रमांक 2 मैदानामध्ये पहिला षटक समाप्त. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 5 धावा. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर गोलंदाज संजय पाटील. फलंदाजी तर अप्रतिम पाहायला मिळाली होती. आता मात्र गोलंदाजीची धुरा सांभाळताना आपल्या संघासाठी पहिला चेंडू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आडव्या बॅटने चेंडूला खेळून काढलेला आहे. 30 सर्कलमध्ये थोडीशी फंबलिंग पाहायला मिळते. लगेच चेंडूला प्रतीक भोईर कलेक्ट करतोय. तोपर्यंत 2 धावा खेळण्याची संधी दोन्ही फलंदाजांना. आणि संघ पोहोचतोय तो म्हणजे 7 धावसंख्येवर. 2 तर विकेट मैदानामध्ये पाहायला मिळतात भरसपूर संघाचे. महेश पाटील आणि मोहित. पुन्हा एकदा गोलंदाज संजय. आता मात्र मोठा फटका. चेंडू मिस टाइम. प्रतीक भोर चेंडू खाली. होणार नाही चुकी. धक्का क्रमांक 3 मैदानामध्ये मोठा मासा गलाला. आणि गेलो भोईर बॅक टू डगआउट. मात्र पाहायला गेले तर महेश पाटील आणि अनिकेत भुईर सस्त्यामध्ये बाद होताना पाहायला मिळतात. अनिकेत भुईर याची जागा भरण्यासाठी फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळते तो म्हणजे वेदांत पाटील. आता मात्र पाहायला गेले तर बॉबी आणि वेदांत पाटील. बॅटल तर रंगणार मित्रांनो. कुठेतरी विकेट जर पाहिले ना मित्रांनो तर 3 विकेट मैदानामध्ये. आता मात्र यंगस्टार आणि 40+ पाहायला मिळतात. मोठा बॅट रंगणार मिस टाइम. पुन्हा एकदा हर्षच्या मार्फत चुकी पाहायला मिळते. आणि आता मात्र वेदन पाटीलला जीवदान. लॉलीपॉप झेल पाहायला होतं मित्रांनो पण ड्रॉप करते हर्ष. आणि एका धावेने स्कोर कार्ड पुढे सरकते ते म्हणजे 8 धावा. अजूनपर्यंत पाहायला गेलं ना षटकातील मित्रांनो 3 चेंडू टाकून झालेले आहेत. अजूनपर्यंत 3 चेंडू शेष. आता मात्र मोठा फटका. मिस टाइम स्ट्रोक. प्रतीक भोईर चेंडू खाली. आणि धक्का क्रमांक 4 मैदानामध्ये बॉबी हा फलंदाज डगआउटच्या आशी आला.
बॉबी कुठल्याही प्रकारचं आक्रमण ओपन करू शकला नाही आपल्या संघासाठी. धक्का क्रमांक 4 मैदानामध्ये पाहायला मिळते. वेदांत पाटील आलेले आहेत. आता मात्र पूर्ण जबाबदारी वेदांत पाटीलवर आणि तसेच त्याच्या समवेत देवर्ष पाटील. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर गोलंदाज संजय पाटील. षटकातील चेंडू टाकून झाले मित्रांनो 4, अजूनपर्यंत 2 चेंडू शेष. आता मात्र चेंडूला हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न पण मिस टाइम होतोय. अंधाधुंदी खेळण्याचा प्रयत्न चेंडू पडल्याबरोबर बाहेरच्या दिशेने निघून जातो मित्रांनो. अवांतर डॉट चेंडूची समाप्ती पाहायला मिळते मैदानामध्ये. षटकातील चेंडू टाकून झाले मित्रांनो 5, अजूनपर्यंत 1 चेंडू शेष. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते संजय पाटील याच्या मार्फत 3 धावा खर्च करून 2 विकेट संपवता. आता मात्र देखना स्ट्रोक अप्रतिम शत्रुशम पाहायला मिळतो तो दर्शनाच्या मार्फत 3 धावा आपल्या संघासाठी रोखू शकतोय. आणि एका धावेने संघ स्कोर कार्डवर जर नजर टाकली तर 19 धावा 9 धावा पाहायला मिळतात. षटक क्रमांक 2 समाप्त. संघाची धावसंख्या 9. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 9 धावा. षटक क्रमांक 2 समाप्त. आता समीकरण उरले मित्रांनो 18 चेंडू 47 धावेची गरज. आता मात्र गोलंदाजी मार्गकर गोलंदाज प्रतीक भोईर पाहायला मिळतंय. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर संघाची जबाबदारी पाहायला मिळाली ना. आता मात्र देवर्ष पाटील आणि वेदांत पाटीलवर पाहायला गेल्यानंतर धावा तेवढ्या मोठ्या नाहीत मित्रांनो. एका षटकामध्ये 34 धावा या मैदानावर पाहायला मिळतात मित्रांनो. 47 धावा तेवढं स्कोर मोठं नाही मित्रांनो. 18 चेंडू 47 धावेची गरज. आता मात्र जर पाहिलं ना तर देवर्ष पाटील कुठेतरी कालच्या दिवसामध्ये अप्रतिम दर्जाची फलंदाजी पाहायला मिळाली होती. पुन्हा एकदा गोलंदाज प्रतीक षटकातील पहिला चेंडू सामोर जाईल देवर्ष पाटील याला. पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जमिनीलगत भूमीत नीरज चेंडूला कलेक्ट करेल आणि तोपर्यंत संधी होती 2 धावा घेण्याची. आणि या 2 धावेनिशी संघाची धावसंख्या 2 अंकामध्ये 11 धावा. षटकातील पुढचा चेंडू मोठा फटका मिस टाइम स्ट्रोक आणि झाले चुकी. झेल ड्रॉपच्या स्वरूपात मिळतील या 2 धावा. झेल तर रिक्स होती मित्रांनो. खूप अंतर पार केलं होतं शत्ररक्षक संदीप यानं. षटकातील पुढचा चेंडू प्रतीक भुईर. आता मात्र अप्रतिम दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळते. निदाव चेंडू जोपर्यंत जसं पाहायला मिळतं ना निदाव चेंडू पडल्यावर स्वर्गीय हरिदास सेठ प्रतिष्ठान संघाकडून टाळ्यांचा कडकडाट पाहायला मिळते. त्याचबरोबर षटकार चौकार डबल सिंगल पाहायला मिळाली ना तर लगे भरसफोट संघाचं पाठीराखे टाळ्यांचा कडकडाट पाहायला मिळते. पुन्हा एकदा जाऊया दरम्यान माच्या दिशेने 15 चेंडू 43 धावेची गरज. आता मात्र स्ट्रोक तर तेवढं सुंदर पाहायला मिळालं नव्हतं. देवर्ष पाटील याच्या मार्फत फक्त 1 धाव मिळेल. एका धावेने स्कोर कार्ड हळूच पुढे सरकतं म्हणजे 14 धावा. एकरी 2 धावेने काय होणार नाही मित्रांनो. मोठे फटके खेळावे लागतील हा जर सामना जिंकायचा असेल तर.
षटकातील पुढचा चेंडू राइट मोर द विकेट. आता मात्र पंचांचा निर्णय, दिस इज अ वाईड बॉल. आव्हान धावा तो बर 15 धावा आणि वन बॉलचा सुद्धा इशारा गोलंदाज प्रतीक भोईर याला. षटकातील पुढचा चेंडू सामोर जाईल विधान पाटील. आता मात्र मोठा फटका, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, धावा मिळून जाईल 6 आणि या षटकाराने संघ पोहोचतो तो म्हणजे 21 धावसंख्या. षटकार आणि संघाची धावसंख्या 21 समीकरण उतरते ते म्हणजे 13 चेंडू 35 धावायची गरज. फक्त एक मोठा फटका आला ना मित्रांनो, समीकरण कुठेतरी कमी पाहायला मिळेल. षटकातील पुढचा चेंडू, आता मात्र चेंडूला आपल्या फॉलो थ्रू मध्ये कलेक्ट करण्याचा प्रयत्न, एक धाव देऊन जाईल संघाची. षटकाची समाप्ती पाहायला मिळते, धावा खर्च करतोय 13 आपल्या षटकामध्ये प्रतीक भोईर. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर 22 धावा. समीकरण उरतय 12 चेंडू आणि 34 धावेची गरज. बारा चेंडू 34 धावेची गरज. चला स्वर्गीय हरिदास सेठ प्रतिष्ठान संघाचे कर्णधार लगेच शत्ररक्षण सजून घ्यायचंय, कुठल्याही प्रकारचा वेळ न खर्च करता षटक क्रमांक 14 सुरुवात करायची आहे. दोन्ही पंच चला लगेच स्पीड सजून घ्यायचा आहे. मित्रांनो पाहता आपण चषक VPL 2023 दिवस क्रमांक 14. आता मात्र गोलंदाजी मारकर वैयक्तिक पहिला सांघिक हाणामारीचा 4th षटक, गोलंदाज नीरज. आता जर पाहायला गेलं ना तर देवज वैयक्तिक 6 धावसंख्येवर खेळतो, 6 चेंडू फेस करून 6 धावा आणि वेदान 8 धावेवर. 12 चेंडू 34 धावेची गरज. गोलंदाजीवर प्रारंभ केलेला आहे गोलंदाज नीरजाला, सामोर जेल फलंदाज वेदान पाटील. चला पंच लगेच सामना चालू करायचा. नीरज राईट मोर द विकेटचा षटकातील पहिला चेंडू सामोर जेल फलंदाज वेदान पाटील. काय रणनीती पाहायला मिळेल वेदान पाटील याच्या मार्फत पहिला चेंडू पाहायला मिळतोय. पहिला चेंडू अनमिस टाइम स्ट्रोक, धक्का क्रमांक 5 मैदानामध्ये वेदान बॅक टू डगआउट. वेदान पाटील याची जागा भरण्यासाठी पुढचा फलंदाज प्रमोद पाहायला मिळतंय. चल लगेच शत्ररक्षण सजून घ्यायचं प्रतीक भुईर. वेळेच्या बाबतीत कार्य करायचं आहे. आजचा शेवटचा दिवस मेगा फिनाले आजच्या दिवसामध्ये खेळवलं जाईल. मित्रांनो दोन संघांमध्ये चालू असणारा सामना भरसपूर विपक्ष स्वर्गीय हरदास सेठ प्रतिष्ठान. 11 चेंडू 34 धावेची गरज. पहिल्या चेंडूवर सफलता नीरजाला. आता मात्र फलंदाजीसाठी आले फलंदाज प्रमोद भोईर. करता काय ना मरता, गेंदबाजी केली नीरज पाटील. चला स्पीडअप करायचं आहे.
षटकातील पुढचा चेंडू नीरज सामना करेल प्रमोद भोईर। आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पंचांगडे अपील आणि दोन फलंदाज एका ट्रॅकवर। आता मात्र विकेट पतन आणि धक्का क्रमांक 6 मैदानामध्ये सस्त्यामध्ये प्रमोद भोईर बाद। आता मात्र आलाय फलंदाज साहिल भोईर, पूर्ण जबाबदारी जर हा सामना जिंकायचा असेल तर वेदांत पाटील आहेत, देवर्ष पाटील आहेत। आता मात्र गोलंदाज नीरज षटकामध्ये चेंडू टाकून झाले। मित्रांनो दोन सफलता पाहायला मिळतात नीरजला। संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 22 धावा लॉस ऑफ 6 विकेट 10 चेंडू 34 धावेची गरज। चला स्पीडअप करायचं आहे, दोन्ही पंच वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं। षटकातील पुढचा चेंडू नीरज सामोर जाईल फलंदाज लेफ्ट हँड बॅटर साहिल भोईर। आता मात्र चेंडूला कार्पेटच्या सहाय्याने खेळून काढलेल्या प्रतीक भोईर चेंडूवर झेपावतो, फक्त मिळेल ते एक धाव। एका धावाने काय नाही होणार मित्रांनो, संघाची धावसंख्या स्कोरकार्डवर 23 धावा, संघाची धावसंख्या 23। आता मात्र 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 33 धावेची गरज। षटकातील पुढचा चेंडू गोलंदाज नीरज। आता मात्र चेंडूला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, एक धाव पूर्ण दुसरी धावेचा आगास। त्यांच्या झोन मध्ये प्रवेश करतो साहिल भोईर आणि धक्का क्रमांक 6 मैदानामध्ये साहिल बॅक टू डगआउट। षटकातील मित्रांनो 4 चेंडू टाकून झालेले आहेत, अजूनपर्यंत 2 चेंडू शेष। गोलंदाज नीरज अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते, कुठेतरी कमबॅक पाहायला मिळते या षटकामध्ये, धावा खर्च करते 2। आता मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पंचाकडून दाद मागली जाते पण नाकारले जाते। एक बायच्या स्वरूपाने मिळालेली एक धाव, एका धावेने मित्रांनो संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर पाहायला मिळते, ती म्हणजे 25 धावा लॉस ऑफ 7 विकेट। नंतरच्या मॅचमध्ये ॲक्शनमध्ये असणार वितेश, कालच्या दिवसामध्ये फंबलिंग पाहायला मिळली होती, त्यानंतर सामना जिंकून दिला होता। 7 चेंडू 31 धावेची गरज, 7 चेंडू 31 धावा। गोलंदाज नीरज षटकातील पुढचा चेंडू सामोर जाईल देवर्ष। आता मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि झाले मिसफील्ड, मिसफील्डच्या स्वरूपाने या 4 धावा या चौकाराच्या मदतीने संघ जाईल तो म्हणजे 29।
जर पाहायला गेले ना स्कोर कार्ड वर जर नजर टाकली तर भरसपूर संघाचा अर्धा संघ पॅव्हिलियन मध्ये पाहायला मिळते, 7 विकेट. आता मात्र पूर्ण जबाबदारी देवर्ष पाटीलवर. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक शेवटचं 5वं षटक गोलंदाज प्रवीण पाहायला मिळेल. लेजंड वर्सेस यंग स्टार. 6 चेंडू जिंकण्यासाठी मित्रांनो सहा चेंडू 27 धावेची गरज. नो स्ट्राईकला विधान देवर्ष पाटील पार मिळते सेट झालेला आहे. स्ट्राईक मिळणं खूप अवघड पार मिळते. षटकातील पहिला चेंडू गोलंदाज प्रवीण. गटीमध्ये परिवर्तन, मोठा फटका. फक्त एकच धाव मिळेल. देवर्षाला माहिती आहे की हा सामना पूर्णपणे माझ्या अंगावर. आता मात्र जिंकण्यासाठी 5 चेंडू आणि 26 धावेची गरज. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 30 धावा. सहा चेंडू जिंकण्यासाठी 26 धावेची गरज. 5 चेंडू 26 धावा. पाच चेंडू 26 धावेची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा प्रगतीपथावर प्रवीण. षटकातील पुढचा चेंडू सामना करेल देवर्ष. वैयक्तिक 8 धावसंख्येवर खेळतोय. आता पहिला चेंडू, भव्य स्वागत षटकार. आता मात्र आणि या चषकामध्ये सर्वांचे स्वागत होते. आदरणीय कपिलजी पाटील या चषकाच्या वतीने हार्दिक स्वागत असेल. आपण आमच्या व्यापी टाईजवर स्थानापन्न व्हायचं. या षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जर नजर टाकली तर 36 धावा. 4 चेंडू जिंकण्यासाठी 20 धावायची गरज. 3 मोठे फटके खेळावे लागतील फलंदाज देवर्ष पाटील याला. चार चेंडू 20 धावेची गरज. आता मात्र घुटना टेक सिक्सर देख सांगून देतोय सामना अभी विभागीय. थँक्यू डिझिंग. या षटकाराच्या मदतीने संघ पोहोचतोय 42 धावसंख्येवर. जिंकण्यासाठी 3 चेंडू 14 धावेची गरज. चला शत्रुक्षण सजून घ्यायचं आहे, वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे. सामना शेवटच्या टप्प्यामध्ये येऊन ठेपलेला आहे मित्रांनो. 3 चेंडू आणि 14 धावेची गरज. देवर्ष आता मात्र आक्रमण पाहायला मिळतंय. ज्या पुस्तकाचं पान येणं बाकी होतं ना, आता ते पान पाहायला मिळतंय. आता मात्र ते पान थांबायचं प्रयत्न करत नाही. षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा प्रवीण. सामना करेल देवर्ष. एक फक्त मोठा फटका सामन्याला रंग देईल. सामना शेवटच्या टप्प्यामध्ये पाहायला मिळते. वैयक्तिक जिंकण्यासाठी 3 चेंडू 14 धावेची गरज. चला स्पीडअप करायचे. षटकातील पुढचा चेंडू प्रवीण. सामना करेल देवर्ष पाटील. आणि आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. याच बरोबर विकेटचं पतन. मोठा मासा घालायला लागतोय. आता मात्र
चलो पानी घेऊन जायचं मैदानामध्ये। विकेट पतन देवर्ष डगआउट जे आशयाला पाहायला मिळते। दोन चेंडू 14 धावीची गरज। सामना कुठेतरी स्वर्गीय हरदास सेठ प्रतिष्ठान संघाकडे वळताना पाहायला मिळते। अजूनपर्यंत पण दोन चेंडू 14 धावीची गरज। एक अवांतर धाव मिळाली ना मित्रांनो, तर कुठेतरी दबावात पाहायला मिळेल गोलंदाज प्रवीण। षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा सामना करेल फलंदाज न्यू बॅटर मैदानामध्ये मितेश भोई। षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा प्रवीण। आता मात्र अप्रतिम चेंडूच्या हाताने पाहायला मिळतोय। सामना आपल्या पक्षामध्ये पाहायला मिळतोय। संघ स्वर्गीय हरिदास सेठ प्रतिष्ठान। एक चेंडू जिंकण्यासाठी 13 धावेची गरज। आता मात्र या सामन्यामध्ये फक्त औचुरिकता उरलेली आहे मित्रांनो। 5 चेंडूमध्ये 14 धावा खर्च केले होते गोलंदाज प्रवीणने। एक विकेट प्राप्त करतोय। षटकातील शेवटचा चेंडू आणि मिस टाइम स्ट्रोक। पुन्हा एकदा प्रतीक भोई चेंडू खाली होणार नाही चुकी। धक्का क्रमांक 9 मैदानामध्ये आणि याच बरोबर स्वर्गीय हरिदास सेठ प्रतिष्ठान पुढच्या फेरीमध्ये दाखल होत आहे। हार्ड लक हार्ड लक भरस्पोर्ट संघ। आणि सो हा जो सामना झाला तर सामन्याचा मान तो मॅच ज्याने वैयक्तिक फलंदाजी करताना 16 धावा आणि गोलंदाजी करताना 2 विकेट तोच म्हणजे मान तो मॅच संजय पाटील ठरतो। या सामन्याचा मान तो मॅच यायचा लगेच संजय पाटील। सामन्याचा मान द मॅच संजय पाटील पाहायला मिळतोय। अप्रतिम दर्जाची खेळी त्याच्या मार्फत। ए भिवंडी शहरात क्रिकेटचे दुनियेत आमचाच दरार हायर। आर भिवंडी शहरात क्रिकेटचे दुनियेत आमचाच दरार हायर। वल्लनी वलपाडा प्रीमियर लीग चा भिवंडी शहर।